नमस्कार, यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रोज नवनवीन बातम्या, नवनवीन घडामोडी तुमच्यासमोर अपडेट जसच्या तसे ठेवण्यामध्ये यशोज्ञान फाउंडेशन हे महाराष्ट्रामध्ये सध्या अग्रेसर आहेत. या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज तुमच्यासमोर एक नवीन माहिती घेऊन येतो आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ती माहिती आहेत, आनंदाची बातमी आहेत. महाराष्ट्रातील जीवनवाहिनी, महाराष्ट्रातील जीवनवाहिनी म्हणजेच एसटी महामंडळाची लाल परी. आता डोळ्यासमोर फक्त आपला लाल परी येते, परंतु एसटी महामंडळाच्या या लाल परीने अनेक आपले रंग बदलले आहेत. या रंग बदलण्यामध्ये अनेक, त्याच्यामध्ये एशियाड असो, त्याच्यामध्ये शिवशाही असो, अशा वेगवेगळ्या बसेस आल्या आहेत. परंतु अजूनही विद्यार्थ्यांना लाल परीतच परवानगी आहेत प्रवास करण्यासाठी. परंतु आज महाराष्ट्र शासनाने एक नवीन निर्णय घेण्याचा विचार महाराष्ट्र शासन करत आहेत, तर तो निर्णय तुमच्यासमोर आणतो आहेत. बघा लक्षात घ्या, विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी खुश खबर. एसटी महामंडळाच्या एसी बसमधून प्रवास करता येणार. म्हणजे आता विद्यार्थी, शाळेचे जे विद्यार्थी, अपडाऊन करणारे विद्यार्थी शाळेसाठी फक्त लाल परीमध्ये बसणार नाही, तर त्यांना एसी बसमध्ये सुद्धा बसून त्यांना प्रवास करता येणार मित्रांनो. म्हणजे आताचा प्रवास हा आरामदायी प्रवास होणार आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चला पाहू महाराष्ट्र शासनाचा काय निर्णय आहे, समजून घ्या. बघा लक्षात घ्या काय म्हटलं आहे. बघा, आपण पाहतो की महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय निर्णय घेत आहेत, धडाडा लावलेला आहेत लोकप्रिय निर्णयाचा. बघा, येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025 पासून, वर्ष 2025, विद्यार्थ्यांना एसटीच्या ई बस एसी इलेक्ट्रिकल बसमधून प्रवास करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना एसी ई बसमधून प्रवास करण्याच्या प्रस्तावाला, एक प्रस्ताव होता, त्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठविण्यात आला आहेत. आणि राज्य सरकार 100% परवानगी देणार आहेत. मेन म्हणजे काय होतं, हे संचालक मंडळाची अडचण होती, ती संचालक मंडळाची अडचण दूर झाली आहे, त्यांनी मान्यता दिली आहे. आता राज्य सरकारसुद्धा मान्यता देणार. काय होणार बघा लक्षात घ्या, सध्या राज्यातील विद्यार्थ्यांना एसटीच्या साध्या बसने म्हणजेच लाल डब्याने, ठीक आहे, जो खटारा डब्बा म्हणून आपण म्हणतो, ठीक आहे, ओके, अनेक वाजतो, गळतो सुद्धा कधी कधी पंक्चर होतो, कधी कधी बंद पडून जातो, ठीक आहे, अशा अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत होतो. आता ती अडचण दूर होणार. एसटीच्या साध्या बसने प्रवास करण्याची परवानगी आहे. सध्या महामंडळ इंधनावरील खर्च कमी करण्यासह पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी 5150 एसी इलेक्ट्रिकल बस भाडे तत्वावर घेणार आहेत. म्हणजे 5150 ती बस तुमच्या गावात सुद्धा राहतील, आता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा येतील, तुमच्या गावात सुद्धा येतील. म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रवास करता येणार विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी 138 मिडी बस सध्या ताफ्यात आल्या असून 138 आल्या आहेत, कितीपैकी 5000 पैकी. त्या राज्यातील 7 विभागातील विविध मार्गांवर धावत आहेत 38. बाकीच्या 5000 आल्यानंतर सर्वीकडे धावणार. या महिन्याच्या शेवटी, म्हणजे आता ऑक्टोबर सुरू आहेत मित्रांनो, या महिन्याच्या शेवटी आणखी 100 बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. बरोबर आहे, 1 मीटर लांबीच्या 32 सीटर ती बस राहणार आहेत. 2350 मिडी बस येत्या 2 वर्षात महामंडळाकडे येणार आहेत. किती? 2350 32 सीटरच्या या मिडी बस शक्यतो ग्रामीण भागात चालविण्यात येणार आहेत. अजून एक आनंदाची बातमी ही आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त प्रवास करतात शहरी भागामध्ये शिक्षणासाठी, तर ते ग्रामीण भागात चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या एसी ई बसमधून, एसी इलेक्ट्रिकल बसमधून विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देणारा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे. बरोबर आहे, त्यानंतर पाहू काय म्हणते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 1 ते 10 लाख विद्यार्थी दरवर्षी, बरोबर आहे, विद्यार्थिनी दररोज शाळा महाविद्यालयामध्ये ये जा करण्यासाठी एसटीने प्रवास करतात. बरोबर आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांचा लाभ मिळणार आहेत एसीमधून सुखद प्रवास होणार आहे विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे 66.66%, तर विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत पूर्ण 100% प्रवास सवलत दिली जाते. बरोबर आहे, मुलांसाठी विद्यार्थी मुलगा असेल बॉईज असेल त्याला 66.66% सवलत मिळते, म्हणजे बस पास मिळते त्याला. आणि मुलींसाठी अहिल्याबाई होळकर योजना 100% मोफत बस प्रवास असतो. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच पासवर साध्या आणि एसी बसमधून प्रवासी करता येणार आहेत. म्हणजे तो विद्यार्थी लाल बसमधून पण जाऊ शकतो आणि एसी बसमधून सुद्धा जाऊ शकतो मित्रांनो. चला पहा, राज्यातील विद्यार्थ्यांना एसी ई बस इलेक्ट्रिकल बसमधून प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. मंजुरी मिळणार 100%. महाराष्ट्र शासन उदार धोरणाचं हे शासन आहेत मित्रांनो.
मंजूरीनंतर ही सुविधा प्रत्यक्ष सुरू होईल। नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळेल। नवीन शैक्षणिक वर्ष जे आता सुरू होणार आहे मित्रांनो 2025-26 त्यावेळेसपासून ही सुविधा तुम्हाला सुरू होणार आहे। चला सर्वांसाठी आनंदाची बातमी, प्रवास सुखकर होणार आहेत। या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करा, सर्वांना शुभेच्छा। चला भेटूया, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।